रायगडच्या बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्तांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा हत्यार उपसलंय. सिडकोच्या मालकीच्या धरणाचे काम 80% पूर्ण झालं असताना प्रकल्प बाधित 9 वाड्या आणि 13 गावांमधून विस्थापित कुटुंबांचे पुनर्वसन झालेलं नाहीये. यासाठी ठिय्या आंदोलन, रास्ता रोको करून देखील सरकारने त्याची दखल घेतलेली नाहीये. म्हणूनच येत्या 22 फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळं ठोकण्याचा इशारा आमदार शेतकरी कामगार पक्षाचे धैर्यशील पाटील यांनी दिलाय. प्रकल्पाच्या बांधणीमुळे सिडको या ठिकाणी पाण्याचा स्रोत सिडकोला मिळणार आहे आणि सिडकोमध्ये येणारं वैभव हे ज्या पाण्याच्या जीवावर आहे, ज्या शेतकऱ्यांच्या मालकीचं हे पाणी आहे, त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी विस्थापित व्हावं लागणार आहे, बेघर व्हावं लागणार आहे, त्यांना उद्ध्वस्त व्हावं लागणार आहे. आणि दुसरीकडे याच पाण्याच्या जीवावर सिडकोमध्ये जर वैभव जर येणार असेल तर या वैभवाचा हिस्सा आमच्या शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. ही प्रमुख मागणी, ही न्याय मागणी, ही नैसर्गिक हक्काची असलेली नैसर्गिक म्हणजे ज्याला नैसर्गिक हक्क आपल्याला म्हणता येईल अशी मागणी या ठिकाणी घेऊन आम्ही या लढ्याला इथे उतरलेलो आहोत.